सिडको एमएमआरडीए आणि लोखंड बाजार समिती प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लोखंड बाजार परिसरात प्राथमिक सुविधांचे 3-13 वाचले आहेत. श्रमदान करणाऱ्या येथील कामगारांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत. येथील गलिच्छ वातावरणातून कामगारांना बाहेर काढून त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करावे अशी मागणी नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी केली आहे. कळंबोलीतील लोखंड बाजारातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे या बाजारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका परराज्यातून आलेल्या वाहन चालकांनाही बसत आहे. त्यामुळे व्यापारी वाहतूकदार हवालदिल झाले आहेत. त्यातच येथील अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळेही वाहन चालक हैराण आहेत. अनेक यार्ड मध्ये पाण्यातच कामगारांना काम करावे लागत आहे. या कामगारांना पुरेशा सुविधा नसल्यामुळे मुंबईमधून बाहेर काढलेला हा लोखंड बाजार व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करणारा ठरला आहे. मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडणारा आहे असेच म्हणावे लागेल. याबाबत नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी आपल्या भावना मल्हार टीव्हीकडे व्यक्त केल्या. कसं, एक तर तिथं जी पार्किंग आहे ती अनधिकृत पार्किंग आहे आणि खरं म्हणजे या गाड्या ज्या आहेत सगळ्या मोठ्या कंटेनरसारख्या गाड्या आहेत, हेवी गाड्या आहेत आणि तिथं पार्क केल्यामुळे दुसऱ्या माणसाला जा दुसरी गाडी जाताना ती जाता येत नाही. तिसरी गोष्ट, ती स्टील ऑथॉरिटी ऑफ जी इंडिया आहे ते एकदा वर्षात टेंडर झाला का पुन्हा काय ते बघायला येत नाही. त्यांचं काय कमर्शियल माइंड येतो त्यांना त्यांच्याकडेच असेल. म्हणजे या सगळ्या अडचणींकडून आपण जर पाहिला तर स्टील ऑथॉरिटी ऑफ सिडको आणि सिडकोचा पहिल्यापासून निकृष्ट दर्जाचाच कारभार आहे. हा म्हणून खरं तर हा गलथान कारभाराला म्हणता येईल माझ्या भाषेमध्ये. आणि सिडकोनी ज्या ठिकाणी खरं म्हणजे याची उंची आहे, गटाराची उंची आणि जमिनीची उंची याच्यातही खूप तफावत आहे. ड्रेनेज कशा पद्धतीचा असला पाहिजे त्याला अजिबात कुठलाही येणार. आणि आपण जर पाहिला सगळी ड्रेनेज तुटलेली आहे. खरं तर या प्रक्रियेमध्ये ती स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाची कमिटी झाली, त्या ठिकाणी जी बाहेरची लोक कमिटी जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये मुळात एखाद्या गावचा सरपंच असता तर त्याला त्याची व्यथा माहिती असतात. भविष्यात आता त्या ठिकाणी एखादा गावचा नगरसेवक असला पाहिजे, ज्या ठिकाणी राहणारा असला पाहिजे तो त्या प्रभागातला असला पाहिजे आणि म्हणून अशा लोकांची त्याच्यावर नियुक्ती झाली तर ते काम करून घेऊ शकतात. आम्ही या ठिकाणी हे जे खड्डे दिसतात आपल्याला समोर हे अत्यंत भयान आहेत. इथे कधीही अपघात होऊ शकतो अशी भयान परिस्थिती आहे.